73व्या संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खोपोली व इतर संघटनामार्फत संविधान रॅली 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षीय घटना समितीचे 349 कलमांचे संविधान सभेने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. या भारतीय संविधानाचे महत्त्व व त्याचे जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली खालापूर शाखेने संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत संविधान रॅली काढली. या रॅलीमध्ये KMC महाविद्यालयातील NCC विद्यार्थी, आनंद शाळा, शिशु मंदिर, हिंदी विद्यालय, माध्यमिक विद्यालय या खोपोलीतील शाळांचे सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर लायन्स क्लब खोपोली, रोटरी क्लब ऑफ खोपोली, इनर व्हील क्लब खोपोली यांच्यासारख्या स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले आणि 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. संविधानाच्या जयघोषाच्या घोषणा देत रॅली महात्मा फुले भाजी मार्केट ते सोमजाईवाडी मार्गे खालची खोपोली बाजारपेठ ते पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असे रॅलीचे मार्गक्रमण होते. संविधानाने आम्हाला दिले काय? स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, हक्क. ना एक धर्म से, ना एक सोच से, ये देश चलता है संविधान से. अशा घोषणा देत शालेय विद्यार्थी रॅलीत उत्साहात सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. शेवटी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या रॅलीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ॲडव्होकेट यशवंत गायकवाड, संदीप गायकवाड, डॉक्टर सुभाष कटकदौंड, महेंद्र ओव्हाळ, दयानंद पोळ, सुविधा गायकवाड, रोहन दळवी, सुनील जगताप, जयश्री पोळ, स्पर्श गायकवाड, क्षितिज साळवे यासह माजी नगरसेवक किशोर पानसरे, रोटरी क्लबचे सुरेंद्र जोशी, इनरव्हील क्लबचे सारिका धोत्रे, मधुमिता पाटील, कोम सापचे जनार्दन सताणे, पत्रकार संजय पाटील, कॅप्टन शीतल गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, सहज समाचार, खोपोली.